सर्वांच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये स्वागत। अतिपावसात खानदेशात पपईचं पीक खराब झालंय। अनेक भागात आगाप लागवडीच्या पपई बागेत काढणी सुरू झालीय। पपईला 16 ते 18 रुपये प्रति किलो दर जागेवरच मिळत आहेत, तर कमी दर्जाच्या पपईचे दर 8 ते 9 रुपये प्रति किलो असे आहेत। पपईची लागवड खानदेशात वाढली होती, त्यामुळे यंदा उत्पादन चांगलं होईल अशी अपेक्षा होती, परंतु या महिन्यातील अतिपावसात पपईचं पीकही हातचं गेल्याची स्थिती आहे। सांगली जिल्ह्यात मूग आणि उडीद हमी भावानं खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू केली गेली आहे। अशात जत तालुक्यात सर्वाधिक उडदाचं क्षेत्र आहे, मात्र येथील शेतकऱ्यांना हमी भावाने उडीद विक्री करायची झाल्यास 100 ते 150 किलोमीटरचा पल्ला गाठून सांगली येथे जावं लागतं। दरवर्षी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी केली जाते, मात्र मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे यंदा तरी जत तालुक्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू करणार का असा प्रश्न उडीद उत्पादकांनी उपस्थित केलाय। सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसानं ऊस लागवडीची गती मंदावली आहे। जिल्ह्यात ऊसाचं सरासरी क्षेत्र 71,000 हेक्टर आहे, त्यापैकी 19,921 हेक्टरवर म्हणजेच 28% इतकी लागवड झाली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। जिल्ह्यात प्रामुख्याने वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात अडसाली ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे, दरही दबावात आहेत। अशा स्थितीत अनेक शेतकरी शासकीय खरेदी योजनेत उडीद विक्रीसाठी नोंदणी करून घेत आहेत। अतिपावसानं खानदेशात उडदाची मोठी हानी झाली आहे, पिके हातची गेली आहेत, तसेच अतिपावसानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे। यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे वसईच्या शेकडो फुल शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। दररोज सकाळी पहिल्या लोकलनं वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होतात, मात्र आता रेल्वे सेवा बंद असल्यानं शेतकऱ्यांना फुले खासगी वाहनानं मुंबईत न्यावी लागत आहेत। कामगारांचे पगार तसंच वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्यानं वसईचा फुल शेतकरी संकटात सापडलाय। गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचं नुकसान झालं होतं, परिणामी येत्या हंगामात केवळ 30 केंद्रांच्या माध्यमातूनच नियोजनबद्धरित्या कापूस खरेदीची भूमिका महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघानं घेतली आहे। पुढील वर्षी मेपर्यंतच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केला जाईल असा दावाही पणन महासंघानं केला आहे। महाराष्ट्र राज्यात सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघानं गेल्या हंगामात 92 केंद्र तसंच 192 जिनिंगच्या माध्यमातून खरेदी केली होती। तब्बल 95 लाख क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली। यावर्षी कापसाचा हमी भाव 5,825 रुपये इतका आहे। लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील 1,41,981 हेक्टर पिकांना अतिपावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सोयाबीन भाजीपाला आणि ऊसाच्या पिकाच्या नुकसानाचा यामध्ये प्राधान्यानं समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यंदा मराठवाड्यात सर्वदूर अपेक्षाच्या पुढे जाऊन पाऊस होत असल्याची स्थिती आहे। मराठवाड्यात 1 जून ते 24 सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत 122.6% पाऊस झाला आहे। मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। अधिक अपडेटसाठी अग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।